देशभरात संतापाची लाट उसळली असून जनतेत मोठ्या प्रमाणात प्रक्षोभ निर्माण झालाय व या घटनेनंतर सैनिकी कारवाईची मागणी होत आहे. जम्मू काश्मीर येथील पुलवामा भागात भारतीय लष्कराच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 45 जवानांना वीरमरण आले. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी देशासह राज्यभरात ठिकठिकाणी विविध राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटनांचा निषेध व्यक्त करत तीव्र घोषणाबाजी करत आहेत. नालासोपारा वसई विरार येथे पूर्णपणे बंद पाळण्यात आला असून काही मुस्लिम बांधवांनी पाकिस्तानी झेंड्याचे दहन करत पाकिस्तान मुर्दावाच्या घोषणा दिल्यात. मुंबईतही युवा काँग्रेसच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले. या संजय निरुपम, अशोक चव्हाण हेही सहभागी झाले होते. पुलवामा में जो घटना हुई है जिसमें आतंकवादियों के हमले में हमारे 40 से भी ज़्यादा जवान शहीद हुए हैं, ये घटना देश को हिलाने वाली घटना है, बहुत दुखद घटना है. सबसे बड़ा हमला आज तक का ये पुलवामा का कल का हुआ है और इससे तीव्र शब्दों में हम इसकी निंदा करते हैं. इससे कोई भारतीय नागरिक, देश का सच्चा नागरिक, कोई डरने वाला, आतंकवाद से डरने वाला नहीं है. और आज जब ये सबसे बड़ा हमला हुआ है, इससे हमारे और भी दृढ़ निर्धार, हमने ये फैसला किया है कि इसका मुकाबला इससे भी कड़क शब्दों में निंदा तो करते ही हैं, पर साथ ही साथ इसमें शासन के साथ हम हैं. इसमें कोई शासन के विरोध में या अलग भूमिका हमारी नहीं है, कोई देश का मामला है. जहाँ तक देश की सुरक्षा का मामला है, देश की एकता अखंडता का मामला है, इसमें किसी किस्म की कॉम्प्रोमाइज, किसी किस्म की लापरवाही ये कभी हम बर्दाश्त नहीं करेंगे. और इन आतंकवादियों का मैं समझता हूँ इससे भी ज़्यादा बड़ा हमला भारत की ओर से अपेक्षित है, ताकि इनकी हिम्मत ना हो. नांदेड येथेही पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत नांदेड शहर व जिल्ह्यात पूर्णपणे बंद पाळण्यात आला. तसेच ठिकठिकाणी मोर्चे काढत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. जे अतिरेक्यांनी आमच्या जवानावर जे हल्ला केला आहे त्याचा निषेध म्हणून, त्या अतिरेक्यांचा निषेध म्हणून आम्ही जे पाकिस्तानचे धार्जक अतिरेकी आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही इथे पाकिस्तानचा ध्वज जाळून त्यांचा निषेध व्यक्त केला आहे. आणि भारतीय जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी आपल्या कवठ्यातील शाळेय स्कूल व्हॅन असोसिएशन आणि कवठा वसरणी येथील नागरिकांनी मिळून वीर जवानांना श्रद्धांजली दिलेली आहे. अनेक ठिकाणी नागरिक पाकिस्तान विरोधात घोषणा देत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत बदल्याची मागणी केली जाते. औरंगाबाद येथेही या दुःखद घटनेच्या वेळी सर्व समाज धर्म व राजकीय पक्षांनी एकत्र येत या घटनेचा धिक्कार केलाय. नेहमी कट्टर जातीयवादी पक्ष म्हणून ओळखला जाणारा MIM कडून कॅन्डल मार्च काढून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. फौज के ऊपर हमला किया है, इस पूरे देश के ऊपर हमला किया है और जो हमारे जांबाज सिपाहियों की जान गई है
ऐसे वक्त में पूरा देश एक साथ मिलकर खड़ा हुआ है। आज देश भर में एक गम का और गुस्से का माहौल है और उसी गम को उसी गुस्से को दर्शाने के लिए आज देश भर में इस तरह का विरोध प्रदर्शन किया जा रहा है। विरोध प्रदर्शन के साथ साथ इस मुल्क के नौजवान सब हमारे जांबाज सिपाहियों को एक संदेश देना चाह रहे हैं कि आप अकेले नहीं हैं, पूरा देश आपके साथ खड़ा हुआ है। यहाँ पर हम लोग इकट्ठा हुए हैं एक पैगाम देने के लिए इस मुल्क की सरकार का कि अगर उन्होंने हम पर हमला किया है तो अब ये हमारी जिम्मेदारी है कि ईंट का जवाब पत्थर से कैसा दिया जाता है, यह मुल्क की सरकार को दिखाना है। उमरा मध्ये ही मुस्लिम बांधवांनी पाकिस्तान से पंतप्रधान इम्रान खान व पाक लष्कर प्रमुख यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत निषेध व्यक्त केलाय। या हल्ल्याचे पडसाद सांगली जिल्ह्यातही उमटलेत। सैन्य दलावरील हल्ल्याच्या निषेधार्थ अनेक गावात कडकडीत बंद पाळण्यात आलाय। अकोल्यातही या आतंकवादी हल्ल्याविरोधात शिवसेनेने पाकिस्तान देशाचा पुतळा जाळत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढला। सोलापूर येथेही पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढत निषेध व्यक्त करण्यात आला। जम्मू काश्मीर पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पुलवामा व अनंतपुरा येथून पोलिसांनी 12 अधिक संशयांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। पुलवामा हल्ल्याच्या योजनेशी संबंधित असलेल्या संशयातून काही तरुणांना अटक करण्यात आली। या संशयितांना पुलवामा व अवंतीपुरा येथून ताब्यात घेण्यात आले असून आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे। पाकिस्तानातील एक नागरिक कामरानने या हल्ल्याची योजना आखल्याचं उघडकीस आले। कामरान हा जैश ए मोहम्मद याचा सदस्य असल्याचे बोलले जात असून कामरान दक्षिण काश्मीर पुलवामा अवंतीपुरा व त्राल परिसरात सक्रिय होता, मात्र ताब्यात घेतलेल्या संशयांची कसून चौकशी सुरू आहे। पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण देश उद्विग्न असून सर्वांच्या मनात प्रचंड राग आहे। या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवून जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही। बुलढाण्यातील संजय राजपूत व नितीन राठोड या शहीद कुटुंबियांसोबत संपूर्ण देश असून त्यांच्या कुटुंबियांचे संपूर्ण पुनर्वसन शासनामार्फत केले जाईल, त्यांना 50 लाखांची मदत दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। जीवाचं काही मोल नसतं आणि शहीदांच्या जीवाचं तर काहीच मोल नसतं, पण तरी देखील महाराष्ट्रातले जे जवान शहीद झाले आहेत त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 50 लाख रुपये महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या ठिकाणी आम्ही देऊ आणि त्यासोबत त्या कुटुंबाचं संपूर्ण पुनर्वसन हे देखील राज्य सरकारच्या वतीनं आज आपण त्या ठिकाणी करू। तर श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून 51 लाखांची मदत दिली जाणार आहे। तसेच युद्धात जायबंदी झालेल्या जवानांना पुण्यातील क्वीन मॅरी टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून 25 लाखांची मदत दिली जाणार आहे। की हा जो दहशतवादी भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा आधी निषेध आम्ही करतो सगळे, आणि निषेध करूनच फक्त थांबणार नाही आहोत, तर त्याचबरोबर श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून आपण 51 लाख रुपयांचा निधी हा शहीदांच्या कुटुंबियांसाठी म्हणून पाठवणार आहोत। आता त्यासाठी आत्ता आम्ही त्याला मान्यता दिलेली आहे सर्वानुमते, आणि आता हा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे जाईल आणि मग तो निधी हा सैन्य दलाकडे सुपूर्द करण्यात येईल। ग्रामपंचायतीचा वीज पुरवठा केवळ 8000 वीज थकबाकीमुळे खंडित करण्यात आला असून
यामुळे येथील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. नांदेड जिल्ह्यातील तामसा येथील ग्रामपंचायतीचा वीज पुरवठा फक्त 8,000 थकबाकीमुळे खंडित केल्याने तामसासारख्या वर्षाकाठी लाखो रुपयांची उलाढाल होणाऱ्या श्रीमंत ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे. गावात वीज पुरवठा नसल्याने ग्रामस्थांना विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. फक्त 8,000 थकबाकीने वीज खंडित झाल्याने मागील 1.5 महिन्यांपासून तामसा ग्रामपंचायत कार्यालय अंधारात असून येथील ऑनलाईन कामकाज आता ऑफलाईन झाल्याने जनतेची कामे रेंगाळली आहेत. प्रतिनिधी अशोक गायकवाड सह आधार न्यूज मुंबई डेस्क. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक. पाहत रहा आधार न्यूज. जो आजार आहे हा नेमका आजार काय सांगतो. MPRT म्हणजे मॅन्युअल फायमोसिस रिट्रॅक्शन टेक्निक. आपली जी MPRT जी पद्धत तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे तर ती नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने डेव्हलप केलेली आहे? तर डायबिटिक पेशंटमध्ये आपण ही गोष्ट करत आहोत. अदरवाईज बाकी सगळ्या मुलांमध्ये ही ट्रीटमेंट आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केल्या जाते. आजपर्यंत धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणे अनेक जणांच्या जीवावर बेतले तरी अद्यापही कोणाला अद्दल घडलेली दिसत नाही. अशाच प्रकारे लोकलमध्ये दरवाजात उभे राहणे 2 तरुणांच्या जीवावर बेतले. इम्रान शेख व नावेद शेख असे या मृत तरुणांची नावे असून कळवा मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली आहे. तर तिसऱ्या तरुणाचे प्राण थोडक्यात बचावले असून त्याच्यावर ठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरी घटना कल्याण कसारा दरम्यान घडली. रेल्वे स्थानकात आपले कर्तव्य बजावत असताना तिकीट तपासणी दरम्यान एका TC धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. अरुण गायकवाड असे मृत TC नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर असल्याने या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात येणार आहे. शिवाय ते आज नागपूर, यवतमाळ व त्यानंतर जळगावला जाणार आहेत. याच अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर सुरक्षा वाढवण्यात आली. तर पाकिस्तान आगळीक करत असून त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे. अशा घटनांना जशाच तसे उत्तर दिले जाईल असे म्हणत त्यांनी पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. जगभरात विशेष चवीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र हापूसच्या उत्पन्ना दरम्यान यावर फवारण्यात येणाऱ्या कीटकनाशकाचे प्रमाण अधिक वाढवून आल्याने आखाती देशांनी आयातीवर निर्बंध लादले. भारतातील कोकणच्या हापूसची जगभरात मोठ्या प्रमाणावर मागणी केली जाते. मात्र आयाती देशांकडून अधिक प्रमाणात कीटकनाशके फवारणी केलेल्या आंब्यांवर बंदी घालण्यात आली. आंब्यावर केल्या जाणाऱ्या फवारणीनंतर याचा प्रभाव फळांवर होत असल्याने निर्बंध लादण्यात आला. मात्र यापुढे कीटकनाशकांचा प्रभाव फळांवर आढळल्यास हे आंबे परत येण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
आखाती देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आंब्याचा एक्सपोर्ट होतो, परंतु हे नियम काही नवीन नाही आहेत. जसे युरोपियन नॉर्म्स आहेत किंवा युएस जपानला जाताना जे निर्बंध, म्हणजे त्यांचा नियम असे वेगळे नाही आहेत, त्यांचा निर्बंध असा आहे की आंबा त्यांना मिळावा हा तर बाकीच्या देशांसारखा रेसिड्यू फ्री मिळावा, कीटकनाशकाचे अंश हे आंब्यात मिळू नयेत एवढी त्यांची अपेक्षा आहे. कोडॅक्स कंपनीतर्फे ही आता जे चेकिंग आहे फळांचं हे केलं जात आहे. तर परवा एक जो पहिला लॉट आखाती दुबईला जो एक्सपोर्ट झाला तो कोडॅक्स कंपनीमार्फत जे चेकिंग झालं त्याच्यामध्ये रेसिड्यू मिळालेला नाही. मुळात जो भाजीपाला पिकवला जातो आणि इतर फळं पिकवली जातात ह्याच्यात आणि आंब्यामध्ये फार मोठा फरक आहे. आंब्याचं स्प्रेईंग हार्वेस्टिंगच्या आधी महिनाभर हे बंद केलं जातं पूर्णपणे. त्याच्यावर हार्वेस्टिंगच्या आधी एक महिना औषधं फवारली जात नाहीत. या उलट बाकीच्या काही फळांवर किंवा भाजीपाल्यावर ही शेवटच्या आठवड्यापर्यंत काही दिवसांमध्ये फवारण्या केल्या जातात. त्यामुळे खूप अल्प प्रमाण आहे की आंब्यामध्ये असे काही अंश निघण्याचं, खूप कमी प्रमाण आहे ऑलरेडी. पण तेही अजून काही औषधं आहेत की जी शेवटच्या महिन्याभरात एक महिन्याच्या किंवा दोन महिन्याच्या कालावधीत जर वापरली नाही, म्हणजे त्याच्यामध्ये कार्बनडझिम येतं, इमिडाक्लोप्रिड येतं, क्लोरोपायरिफॉस येतं, ही औषधं जर आपण शेवटच्या दोन स्प्रेमध्ये वापरली नाही तर त्याचेही अंश येत नाहीत. ही काळजी आता शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे काळानुसार. जर एक्सपोर्टला जर आपण ह्या फवारण्या केल्या आणि एक्सपोर्टला जर प्रॉब्लेम झाला तर त्याचा परिणाम थेट आपल्या दरांवर होऊ शकतो. एमपीआरटी म्हणजे मॅन्युअल फायमोसिस रिट्रॅक्शन टेक्निक. आपली जी एमपीआरटी जी पद्धत तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे तर ती नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने डेव्हलप केलेली आहे? तर डायबिटिक पेशंटमध्ये आपण ही गोष्ट करत आहोत. अदरवाईज बाकी सगळ्या मुलांमध्ये ही ट्रीटमेंट आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केल्या जाते.